हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आज डायरेक्ट ॲक्शन मोडमध्ये स्वागत करते आहे तुमचं, कारण काम तर भरपूर होतं आणि सगळं घर स्वच्छ करायला घेतलं होतं, कारण आता गणेशोत्सवाला, त्यानंतर दसरा, दिवाळी हे सगळेच सण आले आणि सध्या राशनंदिनीमुळे मला तर काही सारखं सारखं जमणार नाही आहे. त्याच्यामुळे म्हणलं की आत्ताच आपण क्लिनिंग करायला घ्यावं गणेश चतुर्थीच्या आधीच. मला तर एकटीला शक्य नव्हतं हे सगळं करणं, त्याच्यामुळे मम्मीला कॉल केला लगेच आणि म्हटलं 2 दिवस का होईना तू ये माझ्याकडे. राशनंदिनीला तर घ्यायला एकजण कोणतरी लागेलच ना. मग काय, मम्मी आली आणि मग सुरुवात केली स्वच्छतेला. तसं आपण नेहमीच आपल्या घरांची स्वच्छता ठेवत असतो, बट जेव्हा सण वगैरे असतात त्याच्या आधी स्वच्छता जी आपण करायला घेतो त्याची मजा वेगळीच असते. तेव्हा आपल्याला अजिबात कंटाळा वगैरे फारसा येत नाही. आता तर सगळ्यांच्याच घरी अशी गडबड चालू असेल ना. आता उद्या गणपती येणार आणि आज सगळ्यांची गडबड गोंधळ चालू असणार. स्वच्छता, सजावट, माझ्याकडे तर गणपती इथे नसतो. यावर्षी आम्ही चाललो आहे गावी गणपतीला. नरेंद्रचे काका काकू गणपती बसवतात, सो आम्ही त्यांच्याकडे चाललो आहे यावर्षी. गेल्या वर्षी तर मी कोवाडलं होते, कारण राशनंदिनी छोटी होती 2-3 महिन्याची. आणि आता यावर्षी तर चाललो आहे, तिला पहिल्यांदा गावी घेऊन जाणार आहोत. आमच्या खूप वेळा प्लॅन झाला, तो खूप वेळा प्लॅन फसला आमचा. 1-2 वेळा तर काकूंची पण तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे जाता नाही आलं. असे खूप प्लॅन फसले, त्याच्यामुळे आता फायनली आम्ही मग ठरवलं होतं की, आणि काकू पण बोलल्या की तुम्ही गणपतीमध्ये या आता तिला घेऊन. सो आता चाललो आहे आम्ही तिकडे. तसं तर माझा प्लॅन होता की क्लिनिंगसाठी कोणत्या तरी बाईंना बोलवायचं आणि क्लिनिंग करून घ्यायचं, पण नंतर असं होतं की त्यांना प्रत्येक गोष्ट सांगत बसावी लागेल की हे क्लीन करा, ते क्लीन करा, असं करा, तसं करा. सो त्याच्यापेक्षा म्हणलं आपणच लागावं, कारण तसंही डबल काम आपल्यालाच होणार ते. त्यांना सांगत बसा, आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांना बोलवायचं आणि पुन्हा मग त्यांना सांगायला लागणार हे सगळं. त्यापेक्षा म्हणलं नकोच, हे आपणच करूयात आपलं सगळं काम. सो वरचं सगळं तिथे जे धूळ वगैरे पडली होती ती सगळी क्लीन करून घेतली मी आधी. त्याच्यानंतर मग एक ओलं कापड घेऊन त्याने पुसून घेतलं सगळं. माझ्याकडे स्टूल वगैरे प्लास्टिकचे आहेत, त्याच्यामुळे मला हे सगळी अशी कसरत करावी लागते की मी प्लास्टिकच्या स्टूलवर नाही उभारत आता, कारण प्रेग्नन्सीमध्ये मी स्टूलवर बसलेली पडले होते, त्याच्यामुळे मला भीतीच वाटते. बऱ्यापैकी आतमध्ये हात माझा पोहोचत नव्हता, कारण हे जे कपाट दिसते ना त्याची आतमध्ये रुंदी अजून भरपूर आहे. सो जितकं शक्य होतं ना मला तितकं मी करत होते, अदरवाईज आता बघताय ना मी कशी कापड मारती आहे त्याच्यावरती. बरं, या सगळ्यामध्ये ना राशनंदिनीची लुडबुड चालू होतीच. जेव्हा तिला माहीत असतं आता मी घरी आहे, तर मात्र तिला बरोबर माहीत असतं मी कुठे असणार, काय असणार. दरवाजा जरी बंद केला मी तरी ती दरवाजाजवळ येऊन हात मारत उभारते. जर मी समोर असेन ना तर ती मला सोडून कुणाकडे जास्त वेळ थांबत नाही. जर मी घरातून बाहेर गेले कुठे 1-2-3-4 तासांसाठी तर फारशी आठवण काढत नाही ती इतकी माझी, पण समोर असेल तर नक्कीच माझ्या मागेमागेच फिरते. हे सगळं क्लिनिंग करून झालं होतं आणि आता मेन जे काम असतं ते म्हणजे सामान पुन्हा ॲडजस्ट करून ठेवणं. तर जे जे साहित्य लागणार नाही आहे ना ते पुन्हा मी इथे ॲडजस्ट करत होते वरती. आणि तसं बघायला गेलं तर या सगळ्या बॅग्समध्ये माझे सगळे कपडेच आहेत बऱ्यापैकी तरी, जे की आता सध्या मला फिट नाही होत. अगदी स्टार्टिंगच्या लग्नाच्या वेळच्या आहेत साड्या वगैरे आणि मी अजिबात कुठल्याही शिलाई वगैरे सोडणे असलं काहीही केलेलं नाही आहे, कारण ते शिलाई वगैरे सोडलं ना की पुन्हा मग ते मोटिवेशन जातं निघून आपलं. त्यामुळे मी अजिबात कुठल्याही कपड्यांची शिलाई नाही सोडलेला आणि आता त्या साड्या किंवा त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी वेअर करण्यासाठी मला पुन्हा माझी तब्येत कमी करावी लागेल हे असं माझं मोटिवेशन होतं. जे ऑलमोस्ट सक्सेसफुल होत आले इथे राशनंदिनीचे हे परीवाले पंख आहेत, मी ते अजून जपून ठेवलेत. बर्थडेच्या वेळी जे फोटोशूटला यूज केले होते मी पुन्हा तिचं फोटोशूट त्याच्यावरती करणार आहे. आणि हे थोडंसं माझं कामाशी रिलेटेड साहित्य आहे तर ते सुद्धा सगळं इथे मी ॲडजस्ट करून ठेवलं. सुरुवातीला माझ्याकडे आत्ता जे साहित्य आहे ना तर त्याच्या 10%सुद्धा नव्हतं आणि आता इतकं साहित्य झालं आहे की ते कुठे ॲडजस्ट करायचं हाच खूप प्रॉब्लेम होतो आहे मला. तर बऱ्यापैकी बेडरूम आता आवरले आहे, थोडंसं फक्त अगदी थोडंसं शेवटचं काम राहिलं आहे तर बेडवरचंच क्लीन करायचं आणि त्याच्यानंतर आता हॉल आणि किचन घेणार. त्याच्या आधी मस्त दहीवडा मागवला आहे, तुम्हाला माहिती आहे मला आवडायचा हा गोकुळमधला आणि 4 महिने वगैरे झाले असतील खाऊन हा दहीवडा गोकुळचा, त्याच्यामुळे मी आज मागवला आहे. मम्मीला आवडतो फार हा, मम्मीसाठी म्हणून मागवायचा होता सोबत मला पण मागवला. आता हा दहीवडा खाणार आणि मग उरलेला कामाला सुरुवात करणार.
मम्मी मम्मी दहीवडा ठेवलाय बघ. मम्मीला दहीवडा म्हणजे जीव की प्राण असे. प्रॉब्लेम असा झालाय मम्मी खाऊन घ्या दे. प्रॉब्लेम असा झालाय की साहित्यच मावत नाही अजिबात. आता हे पण वरती ठेवलंय, हे तोवर ऍडजस्ट करून ठेवलंय. आता बघू त्याच्यात प्लास्टिकचे बॅग्स वगैरे घालून ठेवायचे, आता मोठ्या कुठे मिळतात बघायला पाहिजे, कारण पुन्हा धूळ बसते. त्याच्यामुळे आत्ता थोडं तात्पुरतं तरी ठेवलंय असंच. आणि बाकी जे आहे म्हणजे आता ते बहुतेक मला वाटतं हे सामान इकडचं आहे ना, हे लागणार आहे मला शूटसाठी, म्हणून बाहेरच ठेवलं बॉक्स वगैरे. बाकी तिकडचं पण साहित्य सगळं लागणारच आहे, म्हणजे नरेंद्रांचं वगैरे ऑफिसचं सामान आहे. त्याच्यामुळे मला आधी असं झालेलं की ज्या माझ्या बॅग्स आहेत ना मोठ्या, त्या फ्रंट साईडला ठेवल्या तर दिसायला पण व्यवस्थित दिसतं. बट मग हे साहित्य जे लागणार आहे कामात समजं, ते जर आत ठेवलं तर पुन्हा ते काढा परत असं सगळं वैताग येतो. काय ना कोण आलेलं आता त्यामुळे मग आता म्हणलं की राहू दे कामाचं आपलं, त्यामुळे दिसलं कसं इथे त्याला इलाज नाही आपल्याला, तर काय करणार आता फक्त बेडवरून घेणार. च्या वेळेस तर बेडमधलं आतलं सगळं क्लीन करून घेतलेलं असतं, त्यामुळे ते काय पुन्हा करून घ्यायची गरज नाही. मी सगळं पॅकिंग करून व्यवस्थित ठेवलं, त्यामुळे कपडे वगैरे खराब होण्याची काय शक्यता नाही आहे. मग आता पटकन खाऊन घेतो आणि मग बाकीची कामं. बेडरूम क्लीन करण्यात मी खूप वेळ घालवला आहे, म्हणलं की करायची तर अगदी चकचकीत करून टाकूयात. अगदी कोपऱ्यान कोपरा सगळा क्लीन करून घेतला. बाहेर मम्मी दुसरं काम करत होती, अधेमध्ये येऊन मला ती सारखं बोलायची, अजून तू बेडरूममध्येच आहेस काय करू. मला ते सगळं एकदम कोपऱ्यान कोपरा सगळा क्लीन करून घ्यायचा होता. तर इथे गिटार मी अशीच ठेवली होती, त्याच्यावरसुद्धा खूप धूळ पडली होती. आता मला पुन्हा त्याच्यासाठी कवर मागवायचे आहे. आणि त्याच्यानंतर कर्टन्स वगैरे जे आहेत तर तेसुद्धा रॉड वगैरे सगळे क्लीन करून घेतले. आता मेन आहे ती ही खिडकी साफ करायची. मी एक ऑनलाईन ब्रश आणि एक टूल होतं ते की आपण यातील खिडकीमधील जी ही घाण असते ती क्लीन करू शकतो. बट पुन्हा त्याचे रिव्ह्यूज वाचून मी ते ऑर्डर नाही केलं. पण इथे मी काय केलं, माझ्याकडे एक मेकअप ब्रश होता, थोडासा लो क्वालिटीचा होता, तर तो घेतला. आणि एक नेम कार्ड असतं ना, तर ते घेऊन फोल्ड केलं आणि त्याच्यामध्ये मी असे कोपऱ्यातून कोपऱ्यातून सगळी धूळ असते ना ते एक साईडला करून त्यात भरून टाकत होते. गावाकडून आल्यापासून ही खिडकी क्लीन केली गेली नव्हती. अजिबातच वेळ मिळत नाही कुठल्या गोष्टींना, स्वतःकडे पाहायलाच मिळत नाही, तर हे कधी करायचं. त्यामुळे आज म्हणलं या कामांचा फरशा पाडायचाच आपण. तर हे बघा इथे असं हे कार्ड फोल्ड करून त्याच्यामध्ये मी ही सगळी धूळ भरत होते. यामध्ये माझा खूपच जास्त वेळ गेला होता. त्यानंतर बेडशीट्स वगैरे काढले आणि सगळा कचरा क्लीन करून घेतला. आता मेन काम होतं ते म्हणजे सगळी भांडी घासायची होती. मम्मीला म्हटलं की जास्त वेळ काही निवारा लपला जमणार नाही, त्याच्यामुळे ते मीच करेन. मग मी म्हणत होते की बाथरूममध्ये वगैरे जाऊन असते, म्हणलं नको बाथरूममध्ये भांडी घेऊन जाणं मला पसंतीला नव्हतं पडलं. म्हणून मग मी म्हटलं आपण इथेच क्लीन करूयात. मम्मीने मला सगळ्या रॅकमधली भांडी काढून दिली आणि मग मी घेतली घासायला. जे सुरू केलं ते संपेपर्यंत काही थांबले नाही. लहानपणी आम्ही अशी भांडी घासायचो आणि आमच्या दारामध्ये चटई अंथरून त्याच्यावर सगळी भांडी ठेवायचो उन्हामध्ये. तशी ही सर्व भांडी ना स्वच्छच होती, फक्त जरी पाण्यातून विसळून घेतली असती मी तरीही चाललं असतं. बट तरीही तो एक फील हवा होता मला की मी सणाची तयारी करते, म्हणून मग मी सगळी भांडी घासून घेतली. घासून झाल्यानंतर मग ट्रॉली मी क्लीन करायला घेतल्या आणि आपण म्हटलं बाथरूममध्ये नेण्यापेक्षा आपण इथेच घासून घेऊयात. आणि डायरेक्ट मग किचन कट्ट्यावरती घेऊन त्या घासायला घेतल्या. आणि जेव्हा मी बनवत होतो ट्रॉली तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की ते रिमूवेबल असाव्यात जेणेकरून क्लीन करायला बरं पडतं. तर त्यांनी आम्हाला तसे छान बनवून दिल्यात आणि अगदी अजूनपर्यंत काहीही इशू नाही आहे ट्रॉलीचा, अगदी गंजलेल्यासुद्धा नाही आहेत, काहीच नाही आणि व्यवस्थित आहेत. लाकडाचा जो पार्ट आहे मी तो थोडासा उंचावरती ठेवला आहे कारण भिजू नये,
तसं आम्हाला ज्यांनी बनवून दिलं त्यांनी सांगितलं की जरी भिजलं तरी काही प्रॉब्लेम नाही येणार आहे, तरी पण मी थोडी आपली काळजी घ्यावी म्हणून घेतली हे काम. आवरेपर्यंत मम्मी बाकीची कामं करून घेत होती आणि खूप भूक लागल्यामुळे ना मी नरेंद्रना म्हटलं की जाऊन बाहेरून दूध आणि खारी वगैरे घेऊन या, बिस्किट वगैरे फारसे अवेलेबल नसतातच माझ्याकडे कधीच, जर कोणी बाहेरून पाहुणे आले तर घेऊन येतात तेच असतात. सो त्याच्यामुळे मग म्हटलं नरेंद्रना की तुम्ही खारी घेऊन या, कारण मला आता प्रचंड भूक लागली आहे काम करून आणि खारी खायची इच्छा झाली होती. त्याच्यामुळे मग चहा खारी आणि भजी असं आम्ही ते खात बसलो होतो. आता प्लॅन केला होता की आम्ही 1 वाजेपर्यंत सगळं आवरायचं आणि मस्त बाहेर जायचं, काय 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 ठरवलं होतं प्लॅन, पण तो काहीही होणार नाही आहे कारण अजूनही संध्याकाळचे 5:30-6 वाजले असतील बहुतेक, काही आवरलेलं नाही आहे. बऱ्यापैकी म्हणजे बेडरूम आवरलंय सगळं, बट अजून हा पसारा असाच आहे. आणि आता या नवीन आणलेला खराटा म्हणतो आम्ही याला, याचं आता उद्घाटन करायची वेळ आलेली आहे. आणि बस इथं आमच्या इथे किचनमध्ये जे काय म्हणतात त्याला, काय झालं, तर इथे मम्मी आणि राजनंदिनी बसली आहे. मम्मीचं चाललं आहे भाजीची तयारी संध्याकाळची आणि बऱ्यापैकी आवरलंय काम. आता वरचं हे खर्च हे सगळं आहे ना, हे क्लिनिंग केलंय, फक्त पुसून घ्यायचं आहे. अजून हे कपाट तर मी परवाच क्लीन केलं होतं, फक्त आता एकदा काढून पुन्हा एकदा थोडंसं पुसून वगैरे ठेवायचं स्वच्छ, आणि मग किचन कट्टा आणि भांडी सगळी लावून घ्यायची, मग झाडू, मग फरशी आणि टॉयलेट बाथरूम हे सगळं पण आता स्वच्छ करायचं आहे. वाजलेत किती मम्मी? 5:30 वाजलेत आणि आम्ही 1 वाजता सगळं करून बाहेर जाणार होतो. मम्मीच्या ज्या फ्रेंड आहेत त्यांना सांगितलेलं की आम्ही इव्हनिंगला येऊ, मग तिथून बाहेरून येताना मस्त काही तर बाहेर जेवून यायचं असं सगळं ठरलेलं, पण ते काय होणार नाही आहे कारण अजून हेच आवरलेलं नाही. तर आता पटापट इथलं जे आहे हे सगळं थोडंसं स्वच्छ करून घेऊन पाण्याने वगैरे धुवून घेणार आता आणि मग पटापट आवरून घेणार बाकीचे कामं. नरेंद्रनी खारीचा वाटा उचललाय थोडा कामामध्ये. हा एरिया तर क्लीन करत होतेच, पण सोबत विचार केला वॉशिंग मशीन सुद्धा क्लीन करून टाकू लगे हात, तर खालच्या साईडला वगैरे त्यानंतर बॅक साईडला धूळ वगैरे भरपूर बसते, तर ते सगळं क्लीन करून घेतलं. आतल्या साईडनं सुद्धा क्लीन करून घेतलं सगळं. मी समोरची जी खिडकी दिसते ना, तर तिथून खूप भारी वारा येतो, अगदी फॅनची गरज पण नाही भासत, पण तिथे ना एक पाल असते रोज रात्री मला तिथे दिसते, तर ती आत येऊ नये म्हणून मी ती खिडकी ओपनच करत नाही कधीच. तर हा एरिया तर क्लीन करून झाला होता आणि मी तर जाम दमले होते, पण म्हणलं काही करायचं आणि सगळंच क्लीन करून घ्यायचं. घर जेव्हा घेतलं होतं तर तेव्हाचा जो कलर आहे ना, तर तो अजून होता, काही खराब नाही झालेला अजिबात, फक्त अगदी नॉर्मल धूळ बसली होती तितकीच. फक्त माझ्या हॉलमधील कलर जो आहे ना, तो थोडासा खराब झाला आहे, बाकी किचन असो किंवा बेडरूम असो कलर आहे तसाच आहे अजूनसुद्धा. मागे एक जण मला विचारले होते की जेवण करताना तेल वगैरे उडून बॅक साईडला जी फरशी असते तर ती खराब होते, बट माझ्या बाबतीत असं झालेलं नाही आहे कधी अजून. म्हणजे क्लीन केले ना आपण सारखं त्याला नेहमी, तर ती इतकी खराब नाही होत कधीच. त्यानंतर मग हे जे खूप दिवसांपासून पेंडिंग होतं क्लीन करायचं, ह्याचे जे बल्ब्स वगैरे आहेत ते सगळे क्लीन करून घेतले. मिशोचं मी अगदी सुरुवातीला चॅनल ओपन केलं त्यावेळेस हॉल केला होता, तर त्यामध्ये तुम्हाला हे जर हवं असेल तर याची लिंक किंवा कोड तुम्हाला मिळून जाईल. अगदी 550 रुपयामध्ये मी घेतला होता हा पूर्ण सेट. याचे लाईट्स जे आहेत ना ते अगदी वार्म येलोइश असे आहेत, त्यामुळे खूप छान फील देतात. हे क्लीन करायला थोडी कसरत करावी लागली मला, कारण मला असं वाटत होतं कदाचित मी चुकून जोरात काहीतरी ओढेन आणि त्यातली एखादी तार किंवा त्यातली वायर वगैरे निसटून साईडला येईल. याचे बल्ब्स ना चिकट झाले होते आणि त्याच्यावर धूळ बसली होती, पण एकच ओला कपडा असा फिरवला आणि लगेच निघालं सुद्धा ते. ॲक्च्युली आपण आता किचनमध्ये असल्यामुळे फोडणी वगैरे देतो, तर त्याचं ऑइलचं वगैरे सगळं वाफ जी असते ती उडून जाते वरती आणि त्याच्यामुळे ते चिकट होतं. वाजलेत 11:15 म्हणजे एक्झॅक्ट 12 तास झालेत आणि अजूनही घर कम्प्लीट क्लीन झालेलं नाही आहे. आणि सॉरी, आता बाकी सगळं झालंय, पण ही जी रूम आहे हॉल तेवढा क्लीन करायचं राहिला, म्हणजे बाकी सगळ्या फरशी बिरशी, पण हा हे जे आहे ना हे एवढंच सगळं क्लीन करून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे.
आणि राजनंदिनी जे खेळणे क्लीन करायचे आहेत आणि दुसरं म्हणजे काचा, एवढंच राहिलं आहे, बाकी सगळं झालं आहे. आणि आता दमले, आता फ्रेश होणार मी आधी आणि गप्प झोपून टाकणार आहे, बाकी सगळं आता उद्या बघू, कारण इतका वैताग आला आहे ना मला. तर चला, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.